नमस्कार. वपुर्झामधूनच अजून एक नवीन अनुभूती. आपल्यासमोर छोटी छोटी संकटं येतात. कुणाचा ना कुणाचा आधार मिळतो, आपण सावरतो. आपण सावरलो तरी मनावर उमटायचे ते चरे कायम राहतात. केव्हा तरी सहनशक्तीच्या शेवटच्या टोकावर पोचण्याची वेळ येतेच. स्फोट झाल्यानंतर समाज फक्त आश्चर्य व्यक्त करतो की अरे, अमका तमका प्राणी असा कोसळेल असं वाटलं नव्हतं रे. 25-25 वर्ष संस्कार केल्यावर कोणी घटस्फोट घेतला की 90% माणसं म्हणतात ह्या वयात घटस्फोट, मग 25 वर्ष काय केलं? 25 वर्ष जास्तीत जास्त सहन केलं. आंतरपाठ दूर होता क्षणी अनेकांचा प्रवास घटस्फोटाच्याच दिशेनं सुरू होतो. 25 वर्ष संसार केलाच नाही, फक्त सहन केलं. यातूनच अनेक जण दैववादी होतात. पत्रिका कुंडल्या घेऊन सर्वत्र फिरतात. कुणाला मंगळ, कुणाचा वक्री राहू असं काही ना काही ऐकतात. जप करतात, नवस बोलतात. ही अशी सगळ्यांची केविलवाणी धडपड पाहून सगळ्याच माणसांबद्दल अपार कळवळा येतो आणि प्रचिती नसतानाही म्हणावंसं वाटतं, सर्वेपि सुखिनः सन्तु.